मित्र हो, ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू होणार आहे, जे निर्माण झालेलं आहे ते नष्ट होणार आहे. या सृष्टीमध्ये जे अंतिम सत्य आहे ते म्हणजे मृत्यू आहे, ज्याच्यापासून माणूस सतत लांब पळत असतो. कोणालाही मृत्यूबाबतच्या गप्पा आवडत नाही. जर तुम्ही घरामध्ये गावाकडं जर असं काही विषय काढला तर जुनी म्हातारी माणसं म्हणतात, अरे भरल्या घरामध्ये कशाला मरणाची गोष्टी काढतो रे. परंतु ही माया आहे, हे अज्ञान आहे. मृत्यू अटळ आहे, तो निश्चित आहे, फक्त आम्हाला माहिती नाही का. तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे एक्सपायरी डेट? मॅन्युफॅक्चरिंग डेट पण दुसऱ्यांनी सांगितली का तुम्हाला माहिती आहे? तुमची मॅन्युफॅक्चरिंग डेट तुम्हाला माहिती आहे का दुसऱ्यांनी सांगितली? हां, कोणी सांगितली? आईने सांगितली, वडिलांनी सांगितली, नर्सने सांगितली. आई जर बेशुद्ध असेल तर नर्स सांगते, तू अमक्या अमक्या वाजता जन्माला आला. आम्हाला मॅन्युफॅक्चरिंग डेट पण माहिती नाही आणि एक्सपायरी पण माहिती नाही, पण आहे. बाकी काही तुमच्या आयुष्यामध्ये होईल याची काही गॅरंटी नाही आहे, पण मृत्यू आहे. आणि म्हणून मृत्यू आहे तर चिता आहे. जीवनामध्ये जर मृत्यू अटळ आहे तर त्याची भीती पण आहे. असा कोण मनुष्य आहे ज्याला मृत्यूची भीती वाटत नाही? जो कोमात आहे त्याला वाटत नाही, जो बेशुद्ध आहे त्याला वाटत नाही. आणि गमतीचा भाग पहा, जी माणसं खूप भित्री असतात ना, जास्त भित्री माणसंच दारू जास्त पितात आणि दारू पिल्यावर शेर होतात आणि उतरल्यावर परत म्हणतात मी कधी म्हटलो. म्हणजे त्यांच्यामध्ये दोन वेगळी माणसं राहतात हे त्यांना पण माहिती नाही. दोन व्यक्तिमत्व, एक बेशुद्ध असलेलं एक शुद्धीवर असलेलं. सगळ्यात चिडखोर माणसं, अचानक आक्रमण करणारी माणसं जी असतात ती भीतीच असतात, लक्षात ठेवा. जोपर्यंत ते भीती सहन करू शकतात तोपर्यंत करतात, आणि भीती अनावर झाली की ती आक्रमक होतात. त्यांची ही आक्रमकता त्यांच्या शिरत्वाचं लक्षण नाही, त्यांच्या दुबळेपणाचं लक्षण आहे. आणि जर नाही शक्य झालं तर मग नशा करतात. मनोरंजन ही सुद्धा एक काय आहे, नशा आहे. एखादं जर टेन्शन असलं ना मग तो काहीतरी मन रमवण्याचा प्रयत्न करतो, मोबाईल बघ, टी व्ही बघ, काही गाणी ऐक, गप्पा गोष्टी कर, एखाद्या मित्राला भेटायला जा, कुठे फिरायला जा. तुम्ही कुठे जरी गेलात तरी तुमच्यासोबतच असतं हे विसरू नका. आणि तुम्हाला सर्वात मोठा धोका तुमच्यापासून आहे, दुसऱ्यांपासून नाही आहे. ज्यावेळेस माणसं स्वतःला ओळखत नाही आणि सत्य स्वीकारत नाही तेव्हा ती स्वतःची दुश्मन असतात, जेव्हा ती सत्य स्वीकारतात तेव्हा ती स्वतःची मित्र बनतात. गोष्ट फार सोपी आहे, सरळ आहे. कुणीतरी UPSC परीक्षेला बसतो, एखादा पहिल्याच वर्षी मुक्त होतो, एखाद्याला 2 वर्ष लागतात, एखाद्याला 5 वर्ष लागतात, एखादा 10 वर्ष करूनही मुक्त होत नाही परीक्षेतून. हे असं समजा का तुम्ही एखाद्या कोर्सला, एखाद्या डिग्रीला तुम्ही ॲडमिशन घेतलं आणि तुम्ही पहिल्या वर्षी तुमचे काही विषय राहिले, तुम्ही बॅकला राहिल्यामुळे तुम्ही रिपीटरमध्ये आले, मग तुम्ही पहिल्या क्लासमधून मुक्त झाले का? नाही. तुम्हाला पहिल्या क्लासमधून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल, पास व्हावं लागेल. तसंच आहे जीवनामध्ये. तुम्हाला जर ती डिग्री घेऊन बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला पास व्हावं लागेल. म्हणजे जीवनाची डिग्री जी आहे ना आमची, आमच्या जीवनामध्ये डिग्री आहे मृत्यू येण्यापूर्वी, यजबार होण्यापूर्वी तुम्ही परीक्षा पास व्हा, म्हणजे तुम्ही त्या कोर्समधून मुक्त व्हा. तसं हे जे मनुष्य जीवन आहे ना, हे जीवन ही एक परीक्षा आहे. आणि ह्या परीक्षेचं जे अंतिम तिथी आहे ती ठरलेली आहे. माहीत नाही ती काल असेल, म्हणजे उद्या असेल, ती परवा असेल, पण ती 7 दिवसामध्ये आहे. सोमवारपासून ते रविवारपर्यंत 7 दिवसामध्ये तुमची अंतिम परीक्षा आहे, अंतिम तिथी आहे. मग त्या अंतिम डेटच्या अगोदर, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला मृत्यू येणार आहे त्या दिवसाच्या अगोदर तुम्हाला तुमची परीक्षा पास व्हायची, त्याला मुक्ती असं म्हटलेलं आहे. मग काय परीक्षा आहे ती? मृत्यूतून मुक्त व्हायचं आहे. मृत्यूच्या अगोदर मृत्यूतून मुक्त व्हायचं आहे. तर मृत्यूतून जर मुक्त व्हायचं असेल तर ज्याला मृत्यू येतो त्यातून मुक्त व्हायला पाहिजे. आणि मृत्यू येतो शरीराला, हे जेव्हा जाणीव तयार होते, जसं तुम्ही समोरच्याला केळीच्या सालेवरून घसरून पडताना पाहता आणि खळखळून हसता, तसं तुम्ही स्वतःला पडताना पाहिल्यावर कधी हसलात का? नाही, त्यावेळेस तुम्ही स्माईल करता. ॲक्च्युली तुम्ही आतून खजील झालेले असता, पण बाहेरून होत असतं सगळ्यांच्या बाबतीमध्ये, माझ्या बाबतीत पण झालं. मित्र हो, सत्य आहे
का मृत्यू निश्चित आहे. चितेवर आम्ही जाणार आहोत आणि आम्ही प्रत्येक श्वासाला चितेच्या जवळ जातोय असं आम्हाला सद्गुरू सांगतात. तुम्ही घेत असलेला प्रत्येक श्वास तुम्हाला चितेच्या जवळ घेऊन जातोय. तुमच्या तुमची चिता ऑलरेडी रचलेली आहे. ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्या दिवशी चिता तुमची निश्चित आहे असं म्हटलं जातं की जेव्हा एखादा मुलगा जन्माला येतो, नवे नवे एखादी मुलगी जन्माला येते तेव्हा तिचा नवरदेव अगोदर जन्माला आलेला असतो. बरोबर आहे ना? असं म्हणतात लोक. काही जण ते बुकिंग सोडून देतात, हा विषय वेगळा. मोदी साहेबांसारखे. मुद्दा असा आहे की तुमचं जीवन आहे हे नियतीनं ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल आहे. जन्माला आले तेव्हाच, जेव्हा तुम्ही एखादी वस्तू खरेदी करता त्याच्यावरती तिच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट ठरलेली असते. तसं मनुष्य जीवनाचं पण आहे. मग ती एक्सपायरी डेट तुमची जवळ येते आहे प्रत्येक श्वासाला. एक श्वास गेला जवळ आली आहे. हां, फक्त अंतर किती आहे हे माहिती नाही आहे आणि बरेच लांब असल्यामुळे आम्ही एवढा विचार नाही करत आहे की नाही. सशासारखं जाऊ यार, ते काय कासव किती लांब गेलं असेल. हां, कासव म्हणजे तुमचा श्वास आहे आणि ससा म्हणजे तुमचं मन आहे. ते झोपतं, तुम्हाला झोपवतं आणि कासव कधी पार होऊन जातो आणि श्वास कधी संपून जाता कळत पण नाही. मग शेवटी हारतं. मग यू लूज द रेस. आणि अशी रेस लूज करणाऱ्यांची संख्या लाखांमध्ये 99.99% आहे. मग ह्या रेसमधून कोण जिंकतो? 0.1% मे बी. 0.1% बी चुकीचं आहे. लाखांमध्ये एखादा ही रेस जिंकतो. कशाची? मृत्यूची. आधी स्पर्धा जिंकायची की बघा, एखाद्या रेसमध्ये कार आहे तुमची, त्याच्यामध्ये पेट्रोल टाकलेलं आहे आणि तेवढी रेस पूर्ण करण्या एवढंच पेट्रोल टाकलेलं आहे. तुम्ही थोडं जरी मिसमॅच केलं तर तुमचं पेट्रोल एक्स्ट्रा जळून तुम्ही मागची तुमचं पेट्रोल संपून जाणार आहे. तर म्हणजे अंतिम रेषा येण्याच्या पूर्वी तुमचं जर पेट्रोल संपलं तुमचं रेस संपली. कळलं? वन्स मोर. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे चिता हा 0 म्हणजे शून्यापासून ते 10 सेकंदापर्यंत तो 60 ते 70 स्पीड गाठ. परंतु तुम्हाला माहिती आहे हरीण ज्यावेळेस पळतं त्याच्या मागं ज्यावेळेस चिता पळतो हरणाची जी स्पीड आहे ती कमी आहे. किती आहे? 40 ते 50 तासी. आणि चित्याचं किती आहे? 70-80. तरी पण हरीण त्या चित्याला हरवतं. प्रॉबेबली 90% हरवतं. 10%मध्ये ते हरीण सापडतं. काय कारण आहे त्याचं? त्याचं कारण आहे जिता ज्यावेळेस 70-80 स्पीडनी पळतो त्यावेळेस त्याच्या बॉडीचं टेम्परेचर अतिशय वेगाने वाढतं. तो काही सेकंदच पळू शकतो. 10 ते 15 सेकंदामध्ये त्याच्या बॉडीचं टेम्परेचर प्रचंड वाढतं आणि एका विशिष्ट लिमिटनंतर तो जर पळाला तर त्याचं तोंडातून नाका तोंडातून रक्तस्राव होऊ शकतो. एवढं त्याचं ब्लड प्रेशर वाढतं. तुम्ही पण बघा तुमच्या क्षमतेच्या पलीकडे पळून बघा. तुम्ही ऐकलं असेल कधी कधी एवढा पळाला आणि पळता पळता स्ट्रोक आला आणि गेला. बरोबर आहे. माणसाच्या बाबतीत पण होतं आहे. मग चित्याच्या बाबतीमध्ये ही मर्यादा आहे. हरणाच्या बाबतीत ही मर्यादा नाही. असेल पण ती फार पुढे आहे. ते लवकर थकत नाही कारण ते शाकाहारी पण आहे. हे मांसाहारी आहे. याचं पेट्रोल वेगळं आहे, त्याचं पेट्रोल वेगळं आहे, मशीन वेगळं आहे. आणि म्हणून हरीण खूप लवचिक असतं. पळताना ते हुलकवण्यात येतं. जसं खो खोमध्ये हुलकवणं देण्यामध्ये जो एक्सपर्ट असतो तो आऊट नाही होत, तसं आहे. मग हरीण जे आहे त्याच्या पेसवर कायम राहतं. तसं आयुष्य आहे आमचं. आमच्या आयुष्यामध्ये श्वासाची गती किती आहे? ज्याची आयुष्यामध्ये श्वासाची गती जास्त आहे त्याचं आयुष्य कमी आहे. आणि म्हणून म्हटलं जातं रागीट नका राहत जाऊ. रागीट माणसाचा श्वास तेज असतो, त्याचा BP हाय असतो, त्याच्यामध्ये टॉक्सिसिटी शरीरामध्ये वेगाने तयार होते. त्याला अल्सर, ॲसिडिटी, मायग्रेन, क्रॉनिक पेन यासारखे जे काही डिसीज आहेत ते वेगाने त्याच्यामध्ये निर्माण होतात. आणि म्हणून आम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की आम्हाला सांगितलं जातं नेहमी पॉझिटिव्ह राहा. निगेटिव्ह माणसाची प्रचंड एनर्जी निगेटिव्हिटीसाठी खर्च होते. त्याचं शरीर अतिशय ऊर्जा वेगाने खर्च करतं. आणि म्हणून आम्हाला आमच्या परंपरेमध्ये अध्यात्मामध्ये असं शिकवलं जातं की नेहमी खरे बोलावे. कारण खोटं बोलल्यानंतर तुमच्या आतमध्ये काय काय होतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे प्रत्येकाला. नाही आहे? जेव्हा तुम्ही खोटे बोलले होते शाळेमध्ये, जेव्हा गुरुजींनी उभं केलं होतं, जब मेरी चोरी पकडी जाए
आपली चोरी पकडली गेली, आपण खोटं बोललो ते पकडलं गेलं, तेव्हा आमची परिस्थिती काय होती? बरोबर आहे ना? आमचं मनामध्ये उद्विग्नता असते, प्रचंड भयानक उलथापालथ आतमध्ये होते, आणि ही जी उलथापालथ आहे याला जास्त ऊर्जा खर्च होते, शरीराची हानी होते, मेंदूची हानी होते, चेतासंस्थेची हानी होते. आणि म्हणून आम्हाला सांगितलं जातं नेहमी खरे बोलावे. नेहमी खरे बोलावे का बोलावे? ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. नेहमी इमानदार राहावे, आरोग्यासाठी चांगलं आहे. नेहमी पॉझिटिव्ह राहावे, आरोग्यासाठी चांगलं आहे. नेहमी शांत राहावे, आरोग्यासाठी चांगलं आहे. नेहमी आनंदी राहावे, आरोग्यासाठी चांगलं आहे. मला सांगा, दुःखी माणूसही रोगट असतो का आनंदी माणूस रोगट असतो? नाही नाही सर, रोगट माणूस दुःखी असतो. नाही नाही असं नाही आहे, दुःखी माणूस रोगट असतो. जो दुःखी होतो तो रोगाला आमंत्रण देतो, जो आनंदी आहे त्याच्यापासून रोग लांब पडतात. मग म्हणून श्वासगती जी आहे ती तुमच्या भावनांवर थेट जोडलेली आहे. तुमची भावना जर शुद्ध असेल, शांत असेल, तर तुमचा श्वास मंद असतो. आणि ज्यावेळेस तुमची भावना अशुद्ध असते तेव्हा तुमचा श्वास आपोआप वाढतो. अहंकारी माणसाचा श्वास कायम तेज असतो. असं म्हणतात, जेव्हा तुम्ही स्माईल करता, ज्यावेळेस तुम्ही हसता, त्यावेळेस तुमच्या चेहऱ्याचे काय 70-80 फक्त मसल्स यूज केले जातात. पण जेव्हा तुम्ही रागीट असता, एकदम गंभीर असता, दुःखात असता, त्यावेळेस तुमच्या चेहऱ्याचे 300 वर्स नाही वापरले जातात. म्हणजे त्यांना तेवढी ऊर्जा काय होते? खर्च होते. आणि म्हणून सद्गुरु आम्हाला काय म्हटले आज, की प्रत्येक श्वासागणिक तुम्ही चितेच्या जवळ जाताय. आता मुद्दा आहे की तुमची चिता पहिल्यांदा येणार आहे की तुमची मुक्ती पहिल्यांदा येणार आहे. मुक्ती म्हणजे काय? की मी हे शरीर नाही, मी हे मनही नाही, मी काय आहे हे माहिती नाही मला, परंतु मी शरीर नाही, मी मनही नाही. मग शरीराच्या माध्यमातून, मनाच्या माध्यमातून जे जे आम्ही संबंध जोडले, जे जे आम्ही एक ओळख निर्माण केली, ज्या ज्या आम्ही कामना वासना निर्माण केल्या, त्या मी नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी मी फार दुःखी व्हायचं, फार व्यथित व्हायचं काही कारण नाही, तो खेळ आहे. लहान मुलं जसा भातुकलीचा खेळ असतात, भातुकलीच्या खेळामधली राजा निकराणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. नेहमी अधुरीचे कहाणी. भातुकलीचे खेळातली जी कहाणी आहे ती पूर्ण कधी होत नाही. तुम्ही मला नाही यांची नाही, सगळ्यांची कहाणी अपुरी आहे, कारण भातुकलीचा खेळच असा आहे. तो खेळच लटकाय हो, म्हणजे काय नाटक आहे ते. तसं हे जे शरीराच्या माध्यमातून जे जे आहे ते सगळं नाटक आहे, आणि त्या नाटकापुरतंच त्याला काय दिलं पाहिजे? महत्त्व. एखाद्याने समजा आपण एखाद्याला राजा बनवला नाटकामध्ये, मग त्याने आयुष्यभर राजासारखं तोरत राहायचं का? नाही, काही सायको आहे का? असं म्हणू ना आपण त्याला. मग तुम्हीसुद्धा हे शरीर तुम्हाला मिळालं, काहीतरी पद मिळालं, काहीतरी तुम्हाला सत्ता मिळाली, तुम्हाला काहीतरी अधिकार मिळाला, काही ओळख मिळाली, आणि तुम्ही त्याच तोऱ्यामध्ये मिरवता 24 तास, 12 महिने, आयुष्यभर. ही विकृती आहे ना, का समजत नाही आम्हाला? आणि म्हणून मृत्यू कधीही येऊ, मी त्याचं स्वागत करण्यासाठी तयार आहे. ही मनोवृत्ती तुमच्यामध्ये जेव्हा तयार होते, बघा, आत्महत्या करणारा सुद्धा मृत्यू स्वीकारतो, त्याला कवटाळतो. आणि जो संत आहे तो मुक्त होऊन सुद्धा मृत्यूला स्वीकारतो. परंतु ते कसं आहे? एका ठिकाणी नैराश्य आहे, दुःख आहे, शरणागती आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी काय आहे? सत्ता आहे, स्वातंत्र्य आहे. तुम्हाला माहिती नसेल, योगी आपल्या मृत्यूची तारीख निश्चित करतात. सद्गुरूंनी सांगितलं की 2048 हे जग मी सोडून जाणार आहे, आत्ताच सांगितलं त्यांनी. आणि त्यांनी हे पण सांगितलं की मी याच्या पूर्वीच जाणार होतो, जेव्हा मी लिंगाची प्रतिष्ठापना केली, ईशा ध्यान केंद्र स्थापन केलं, मी तेव्हाच जाणार होतो. तुम्ही तेव्हा जर मला पाहिलं तर माझं शरीर, माझी परिस्थिती तुम्ही जर पाहिली तर तो माणूस आणि आत्ताचा माणूस पूर्ण बदल आहे. व्यक्तिमत्व वेगळं आहे, शरीर वेगळं आहे. हे कसं काय? ही ताकद आहे मनुष्याची, ही ताकद आहे प्रकृतीची, आणि ही ताकद आहे अध्यात्माची. परंतु त्या ताकदीपर्यंत आम्ही कधी पोहोचतच नाही. आमच्या जीवनाचं सोनं होऊ शकतं, पण आम्ही चांदीवर थांबतो. काही जण तर लोखंडामध्ये जगतात आयुष्यभर, म्हणून गंजत राहतात. तुम्ही चांदी झाली तरी काळे पडता, लक्षात ठेवा. ऐश्वर मिळालं म्हणजे चांदी झाली जीवनाची. आपण म्हणतो अरे काय यार त्याची चांदी झाली बरं का, लॉटरी लागली त्याला, हां टमाट्याला बाजार भेटला, हां बिझनेस चांगला चालला, अरे त्याला प्रमोशन भेटलं, अरे कलेक्टर झाला, अमुक झाला, त्याची चांदी झाली.
चांदी झाली म्हणजे संसारामध्ये ऐश्वर्य मिळालं आणि सोनं झाले म्हणजे जन्म मृत्यूमधून मुक्त झाला. अरे जिवंतपणी जन्म मृत्यूमधून मुक्त कसा होतो? जसा हा कपडा मला घालणं आणि काढणं हे माझ्या हातात आहे, तसं योगी आणि संत शरीर मध्ये प्रवेश करणं किंवा त्याला सोडणं हे त्यांच्या हातामध्ये आहे. नवनाथ ग्रंथामध्ये कथा आहे, मच्छिंद्रनाथांनी आपल्या शरीरातून शरीराचं त्याग केला आणि शरीर ते एका ठिकाणी सुरक्षित ठेवलं. शिष्याला सांगितलं हे जपून ठेव, मी येईपर्यंत त्याची काळजी घे, उनौषधींनी त्याला काय कर, केअर करून ठेव, हाही त्या परिस्थितीमध्ये त्याला डीके होऊन देऊ नको, सलू देऊ नको. मी माझं चैतन्य एका राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करणार आहे आणि त्या राजाबरोबर, कारण त्या राजाला त्यांनी वरदान दिलं होतं, ते वरदान पूर्ण करण्यासाठी आता नियतीनुसार तो मेला होता म्हणून त्याचं परत आयुष्य जरी वाढवायचं होतं तर त्याच्यामध्ये यांनी प्रवेश केला आणि त्याचं आयुष्य जगले, त्याला जगवलं, त्याला पुत्र प्राप्ती झाली आणि मग त्यांनी पुन्हा तो राजाचं शरीर सोडलं आणि पुन्हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश केला. ही कहाणी आहे, सत्य आहे, हा भाग वेगळा आहे, पण एक लक्षात ठेवा, ऊर्जा जी आहे ही प्रवेश करते आणि निघून पण जाते, हे तर माहिती आहे आम्हाला. समजा हे बल्ब आहे, या बल्बमध्ये जेव्हा ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तो प्रकाशित होतो आणि ऊर्जा जेव्हा बंद होते बटनपासून तेव्हा तो बंद होतो. बस एवढंच आहे, तो बल्ब म्हणजे शरीर आहे आणि त्याच्यामध्ये ऊर्जा सोडतो ती, ते तुमचं जीवन आहे. ते आत्मा म्हटल्याने गोंधळ होतो सगळ्यांचा, म्हणून आपण आत्मा शब्द टाळतो. तर जीवनामध्ये हा जी ही जी ऊर्जा आहे ती आम्ही आहोत, हे त्या दिवशी आम्हाला कळेल, त्याला म्हणायचं मुक्ती. आम्हाला कुणाच्या बोलण्याने, कुणाच्या वागण्याने, परिस्थिती बदलल्याने, काही मिळाल्याने, काही गमावल्याने काही फरक पडत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, संत ऐसे जाण जे देही उदास. ह्या देही काय आहे? ते उदास आहे. म्हणजे याचा अर्थ काय? त्यांनी जे जर काही करतील ना ते फक्त नाटक असतं त्यांचं, पण आतून जर तुम्ही त्यांना पाहिलं तर त्यांना काही फरक पडत नाही. बाहेरून ते तुमच्यासारखे वागताना दिसतात, त्यांना पण मोह आहे असं वाटतं, पण तुम्ही आतमध्ये गेलात त्यांना फार फरक पडत नाही, पडतच नाही. लोकांना असं वाटतं अरे तुकाराम महाराजांची सावकारकी होती, अख्खे कर्ज बुडून टाकले, सगळ्या वह्या उचलल्या, सगळ्या जाळून टाकल्या, सगळे कर्ज मुक्त करून टाकले सगळे लोक. मंगळवेढ्याच्या दामाजी पंतांनी स्वतःच्या अधिकारामध्ये तहसीलदार असताना अख्खे दुष्काळामध्ये कोठारं सोडून दिले आणि इंग्रजांचे ते काय झाले, गुन्हेगार बनले. पण त्यांना त्याची फिकीर नव्हती, त्यांना ह्या शरीराला काय होईल, मनाला काय होईल, माझ्या प्रतिष्ठेला काय होईल, त्यांना त्याचा काय फरकच नाही. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य असं आहे, क्षणोक्षणी करावा हाच विचार, आयुष्य खातो काळ सावधान. आम्ही लग्नामध्ये सावधान होतो, शुभमंगल सावधान, पण आम्ही मृत्यूच्या बाबतीमध्ये सावधान नाही होत. आणि ज्या दिवशी तुम्ही मृत्यूच्या बाबतीत सावधान झाले तुमची मुक्ती जवळ येणार. दोन मार्ग आहेत बघा, दोन मार्ग म्हणा किंवा एकाच मार्गावरती तुमचा प्रवास आहे. जसं मगाशी आम्ही म्हटलो की आम्हाला परीक्षेची अंतिम जी तिथी आहे त्याच्या आतमध्ये अभ्यास पूर्ण करायचा आहे, तर आम्ही त्या डिग्रीतून काय होऊ, मुक्त होऊ. नाहीतर हेरे माझ्या मागल्या, आले जन्माला मेले, परत आले जन्माला मेले, चालू हा कार्यक्रम. मग अनंत जन्म, जन्मानंतर मृत्यू, जननम मरणम, ही जी चक्र आहे ह्या चक्रामध्ये आम्ही काय सापडलेलो आहे. बघा, मी शिक्षक झालो, रिटायरमेंटच्या आतमध्ये रिटायर्ड झालो, मला रिटायर नाही केलं, मी रिटायर्ड झालो. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्याग गेली. आपण एखादा म्हणतो अरे सर मी कारचा त्याग करून टाकला, आजपासून कारमध्ये बसणार नाही, तू घेतली का होती आधी घे. सर मी आयुष्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणार नाही, तू गेला कधी होता, तू आधी जा. त्याला त्याग असं म्हणतात, तू दररोज जाऊ शकतोस, तुझी क्षमता आहे, तू निर्माण केलेली आहे आणि तू असं म्हणतोयस मी जाणार नाही, त्याला त्याग असं म्हणतात. मग ही जी भावना तुमच्यामध्ये येते, ही शक्ती तुमच्यामध्ये येते. प्रपंचरचना सर्व ही भोगवणी त्या गेली, तुमच्याकडे भोगण्याची पात्रता आहे, तुमच्याकडे सगळं उपलब्ध आहे, तरी पण तुम्ही भोगत नाही, याला त्याग असं म्हणतात. आणि हा जो ज्याला जमला त्याच्यामध्ये शक्ती निर्माण होते, त्याच्यामध्ये काय निर्माण होते, शक्ती. मग ब्रह्मचर्य त्यालाच म्हटलेलं आहे. ब्रह्मचर्य जी शक्ती आहे ती कशामुळे तयार होते, वीर शक्ती कशामुळे होते, वीर्यामुळेच होते. म्हणजे तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, बघा या विमानाला ज्या वेळेस गुरुत्वाकर्षण शक्तीतून मुक्त व्हायचं असतं प्रचंड ताकद लावावं लागते, वेग घ्यावा लागतो. जेव्हा एखाद्या रॉकेटला ह्या
गुरुत्वाकर्षण शक्तीमधून मुक्त व्हायचं असतं तेव्हा त्याला प्रचंड इंधन खर्च करावं लागतं. तसं तुमच्यामध्ये आजच शक्ती आहे. ह्या तरुणपणामध्ये तुम्ही जेवढी जोर लावू शकता आणि जेवढी शक्ती लावू शकता ब्रह्मचर्याची तेवढी शक्ती याच्यानंतर नाही. मुक्तीसाठी सर्वात जर योग्य जर वय असेल तर ते कोणतं आहे? तारुण्य आहे. तारुण्य तारुण्यामध्ये तुम्ही जीवनामध्ये शक्ती जमा करा, तुम्हाला मुक्तीला फार मदत होईल. पण आजचा तरुणचं कसं आहे, इन्स्टॉलमेशनमध्ये तो जगतो, सगळ्या गोष्टी इन्स्टॉलेशन, हप्त्या हप्त्यामध्ये. त्याची शक्ती बाहेर कशी पडते? हप्त्या हप्त्यामध्ये बाहेर पडते. हां, गरज नसताना कर्ज काढतो सगळंच, आर्थिक, शारीरिक, मानसिक. मला सांगा, तुमची ऐपत नसताना तुम्ही एखादी वस्तू खरेदी करता, ऐपत नसताना तुम्ही एखादा भोग भोगता, मग ती आर्थिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, त्यावेळेस तुमचं काय होणार आहे? नुकसान होणार आहे, कमजोर होणार आहे तुम्ही. हां, जसं काल मला सवय नसताना ज्यावेळेस मी 65 किलोची कांद्याची गोंद ज्यावेळेस उचलायचा प्रयत्न केला, तर ठीक आहे, थोडंसं आता जास्त कसलेलं शरीर आहे, जास्त मेहनत केलेलं शरीर आहे म्हणून त्याला काही इफेक्ट नाही झाला. पण माझ्या एवढ्या वयाने एवढा आराम भेटल्यानंतर जर अशा प्रकारचा उद्योग जर केला, त्याला काय काय भरल भरोसा नाही. बरोबर आहे. नंतर मला या सरांनी सांगितलं का, सर 65 किलोचे 60-65 किलो आसपास वजन असेल. म्हटलं बरं, तर आधी नाही सांगितलं. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की तुम्ही ह्या ज्या गोष्टी जीवनामध्ये, ह्या गोष्टींमध्ये मुक्तीच्या मार्गाकडे तुम्ही सर्वांनी पळलं पाहिजे. एकदा मुक्ती मिळाली, तुम्ही म्हणाल सर मुक्ती मिळाल्यावर मग जीवनामध्ये हे भोग आहे, हे आनंद आहे, हे सौंदर्य आहे, हे सगळं जे काही हे सुख, अरे ते सुख तर आनंदामध्ये रूपांतरित होईल. मला सांगा, साधूंना ऋषीमुनींना मुलं नव्हती का? त्यांना संसार नव्हता का? त्यांचा संसार हा जगामध्ये सर्वश्रेष्ठ संसार होता. अरे आपले जे देव आहे, देवांचे देव महादेव, ते स्वतःच विवाहित आहे. हां, त्यांचा हा का संसार आहे? प्रभू रामचंद्रांचा संसार आहे, श्रीकृष्णाचा संसार आहे, त्यांचा संसार तर किती सुंदर आहे. आणि म्हणून संसार करण्यासाठी तुम्ही संसारिक असलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही ह्या मनुष्य जन्माच्या संसारिक वासना कामना यांच्यातून मुक्त होऊनही तुम्ही जीवनाचे भोग भोगू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही भोग भोगता, मी जसं म्हणतो की जसं तुम्ही दुसऱ्याला केळाच्या सालीवरून पडताना पाहता आणि हसता, तसं तुम्ही स्वतःला पाहू शकले पाहिजे. तुम्ही तुमच्या शरीराकडे, अरे हे पंचमहाभूतांचं आहे, हे माझं नाही आहे, त्याला काही झालं, दुखलं, लागलं, तर मी त्याच्याकडे जसं दुसरा, जसं मला ज्यावेळेस माझं बोट तुटलं, ज्यावेळेस बाकीचे मुलं माझ्याकडे बघत होते, तसं मी पण त्याच्याकडे बघत होतो. कसं काय तुटला रे तू? हां, बराच तुटला आहे तू. म्हणजे हे वृत्ती तुमच्यामध्ये जर निर्माण झाली ना, तर दुःख काय होतं, संपून जातं. तुम्हाला पेन किलर द्यायची गरज नाही, तुम्हाला भूल द्यायची गरज नाही. मित्रांनो, ही अवस्था प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि ती प्राप्त होते ध्यानामुळे, ती प्राप्त होते साधनेमुळे, त्यागामुळे. आणि त्या सगळ्या गोष्टींपर्यंत जाण्यासाठी सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्ही स्वतःला अमर समजताय, जगताय. आज जेव्हा कुणीतरी मरतं त्यावेळेस ते मरत असतं, तुम्ही थोडी मरत असता. आणि म्हणून सद्गुरूंना आवर्जून सांगावं लागलं की प्रत्येक श्वास तुम्हाला तुमच्या चितेच्या जवळ नेतोय, तो श्वास तुम्ही दीर्घ करा. आणि तो श्वास दीर्घ करण्यासाठी स्वतःला सकारात्मक ठेवा, किमान पॉझिटिव्ह ठेवा स्वतःला, स्वतःला कायम उत्साहित ठेवा, आनंदी ठेवा. कशाचंही दुःख करू नका. तुम्ही काही आणलेलंच नाही तर तुम्ही काय नेणार आहे बरोबर, त्याचं कशाला दुःख करता? बरोबर आहे. आणि सेवाभाव ठेवा, माझं माझं म्हणून जगू नका. इथं काहीच कोणाचं नाही आहे, जे आहे ते फक्त जीवन आपलं आहे. आत्ताचा क्षण आनंदाने जगा आणि दुसऱ्याला जगायला मदत करा. तुमच्या आजूबाजूला आनंदी वातावरण निर्माण करा. काही काही लोक काय गंभीर राहतात, आता आहे ना एक गौतम गंभीर, अजून गंभीर कशाला पाहिजे? काही मग फार म्हणजे त्यांचं काय विश्व चालवतं का काय माहिती नाही, काय त्यांचं का कुठलं डिपार्टमेंट आहे. फार गंभीर असतात लोक, फार असे एकदम सिरियस वगैरे. सोडा हो सगळं आणि मुक्तीचा मार्ग निवडा. आपल्याला परीक्षेच्या अंतिम तिथीच्या पूर्वी अभ्यास पूर्ण करायचा आहे. मग अभ्यासाला ह्या मिनटापासून सुरुवात करा. आणि अभ्यास काय आहे? सतत आनंदी राहणं, सकारात्मक राहणं, सतत सेवाभाव ठेवणं, स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करणं, हे खरं जीवन आहे. हे ज्या दिवशी तुम्हाला कळलं माझं माझं काही म्हणायचं नाही, जे सगळं आहे ते माझंच आहे. आणि म्हणून
जीवनामध्ये आम्ही मुक्तीचा जो मार्ग आहे तो स्वीकारला पाहिजे आणि मुक्तीच्या जवळ आम्ही जेवढ्या लवकर जाऊ तेवढं आमचं जीवन पुढे काय राहणार आहे, सुंदर राहणार आहे सर. कसं राहणार आहे? सुंदर. जर तुम्ही आता इथं सगळे आलेले आहेत, बरोबर आहे, एफ सी ओ म्हणून तुम्ही जॉईन झाले, तुम्ही खरं तर काय व्हायला पाहिजे? ई सी ओ व्हायला पाहिजे. आणि ई सी ओ तुम्ही लवकरात लवकर व्हायला पाहिजे. एक्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेटर ऑफिसर, जो पूर्ण देशाचा कारभार बघेल, बरोबर आहे. हे ज्या पायदान्स आहेत ह्या पायदान आम्ही पुढे चाललो पाहिजे. हां, एखादा शेतकरी आहे, तो शेतकरी त्यांनी सुरू केली तर त्यांनी शेतीमधून असं उत्पन्न काढलं पाहिजे की त्याला काम करायचीच गरज नाही पडली पाहिजे मला लक्षामध्ये, आणि तो दिवस नक्की येऊ शकतो, फक्त त्याला योग्य मार्ग सापडला पाहिजे. आणि तसंच आहे, तुम्हीसुद्धा जर हा मार्ग सापडवला तर मला वाटतं तुमचं जीवन मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. जीवन मुक्त करणे म्हणजे संसारातून मुक्त होणे नव्हे, हे बाह्याच्या संसारातून नाही, आतल्या संसारातून मुक्त होणे. आतला संसार कुठला आहे? माया, मोह, काम, क्रोध, मद, मत्सर, वासना, कामना, म्हणजे ह्या सगळ्या षडरूपांमध्ये आमचं आतमध्ये सगळं घाण झालेलं आहे. सगळं बाहेरून आम्ही मेकअप करतो, सुंदर सुंदर अशी कट वगैरे मारतो छान, आहे की नाही, सगळं मस्त राहतो. म्हणजे आतमध्ये किती घाण आहे हे कधी कळतं? धक्का लावा मग कळेल. हां, पिकलेलं कधी कळतं? धक्का लावायचा, बरोबर आहे ना. याचा फोड फार असा पिकलेला असतो ना, त्याला फक्त धक्का लावायचा, तो लगेच कळतो कसा आहे ते, बरोबर आहे. आणि म्हणून आपण जीवनामध्ये खरोखर जर मुक्ती मिळवायची आहे तर ह्या सगळ्या शरीर आणि मनाच्या स्तरावरून आम्हाला पलीकडे जायचं आहे, आणि ते जाण्यासाठी सद्गुरू आम्हाला मार्गदर्शन करतात. त्या मार्गावर जाऊया. आणि खरोखर माझी तर खूप इच्छा आहे का ज्या अवस्थेपर्यंत किमान मी पोहोचलेलो आहे त्या अवस्थेपर्यंत तुम्ही जर पोहोचले, तुमचा प्रत्यक्ष आनंदी आहे. तुम्हाला ना काही कमवायचं आहे ना काही गमवायचं आहे, फक्त आनंदच आहे, अरे की नाही. एवढंच आपल्याला करायचं आहे, आणि हे करण्यासाठी आपण सर्वजण वचनबद्ध होऊया. आणि इथून पुढे आम्ही काय राहूया? सावधान राहूया. आणि आमची जी साधना आहे, जो अभ्यास आहे, तो अभ्यास म्हणजे सराव सुरू करूया. कोणता सराव? शरीर आणि मनाच्या पासून आम्हाला काय व्हायचं आहे? मुक्त व्हायचं आहे. वासना, कामना यांच्यापासून काय व्हायचं आहे? मुक्त होऊन त्याचा आनंद घ्यायचा आहे, बरोबर आहे. एकदा तुम्ही ह्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर पडले की आनंदच आनंद आहे, तिथं कोणाचं बंधन नाही. आणि बंधन बघा, तुमच्या अपेक्षा, कामना, वासना जर संपल्या तर तुम्हाला कोणाचं बंधन आहे? कशाचं बंधन आहे तुम्हाला? काहीच अपेक्षा नाही. माणूस खोटं का वागतो? काहीतरी अपेक्षा आहे. माणूस एखाद्याचा अन्याय सहन का करतो? काहीतरी अपेक्षा आहे, बरोबर चूक आहे. बस अपेक्षा सोडून द्या. कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, कर्मावर प्रेम करा, कर्म करत राहा आणि कर्माचा आनंद घ्या. तुमचं जीवन उन्नत होईल आणि तुम्हाला मुक्तीचा मार्ग सापडेल. मला सांगा, आज नवराबाईचे बायको हे जे काही जीवन आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते घडणार आहे, ते म्हणजे एकदम निश्चित आहे. अपवाद सोडला तर काहींचं अरेंज होऊन मॅरेज निवड. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, समजा संबंध आज महत्त्वाचे आहेत, म्हणजे दोन माणसांचे संबंध, मित्र असतील, मैत्रिणी असतील, किंवा तुम्ही म्हणजे भविष्यामध्ये जीवनसाथी असाल, याच्यामध्ये तुम्ही बद्ध राहून पण जगता आणि मुक्त राहून पण जगू शकता. तुम्ही जर दोघांना एकमेकाला जर स्वातंत्र्य देऊन टाकलं, तुला जसं हवं तसं तू जग, मला हवं तसं मी जगतो, आणि असं समजून जर दोघांनी जर स्वतंत्र राहिलं, स्वतंत्र म्हणजे कसं? स्वातंत्र्याने. स्वतंत्र म्हणजे वेगळे नाही. जसे तुम्ही लग्नाच्या पूर्वी असता तसे तुम्ही जर राहायला शिकलात लग्नानंतरही, कुणीच कोणावर अधिकार गाजवायचं नाही. दुसऱ्यासाठी काय करतील ते करायचं, पण अधिकार नाही गाजवायचं. आपल्याला काय करायचं स्वेच्छेने ते करायचं, पण अपेक्षा नाही ठेवायची. असंच जर जगले तर त्यांचं सांसारिक आयुष्य कसं असेल? आयडियल असेल. कसं असेल? मग यालाच मुक्ती असं म्हणतात. आपण सर्वांना बांधून ठेवायचा प्रयत्न करतो. आता सगळ्यांना माहीत झालंय, शेतकऱ्यांना सुद्धा, की मुक्त गोठा चांगला असतो. गाया बांधण्यापेक्षा गाया मोकळ्या सोडल्या ना जास्त दूध देतात. मित्रांनो बघा, जीवन असंच आहे. तुम्ही सुद्धा स्वातंत्र्य दिलं पाहिजे. हां, काळजी घ्या. तुम्ही समोर तुमच्या जर अज्ञान असेल, लहान बालक आहे, त्याला जाण नाही आहे, तो चुकीच्या रस्त्याने चाललेला आहे, तर तुम्ही त्याला प्रोटेक्शन दिलं पाहिजे, त्याला सावध केलं पाहिजे, त्याला वेळेला शिक्षाही केली पाहिजे. आणि तसं जर तुमचं जर जीवनसाथी अज्ञान असेल तर तुम्ही त्याला सावध केलं पाहिजे, त्याला अडवलं पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये तुमची काळजी असली पाहिजे, तुमचा अधिकार नसला पाहिजे. तुमचा त्याच्यामध्ये
सशंकपणा नसला पाहिजे, डाऊट नसला पाहिजे. आणि तुमचा जर डाऊट असेल त्या नात्याला काही अर्थच नाही. आणि म्हणून मुक्ती फक्त आपल्याला शरीर आणि मनापासून हवी आहे का? आज मला सांगा, एखाद्या कुटुंबाच्या संबंधामध्ये परिवारामध्ये अपेक्षा आहे म्हणूनच वाद होतात. भावाभावांमध्ये, पती पत्नीमध्ये अपेक्षाच नसेल तर वाद होतात का? सगळ्यात जास्त भांडणं नवरा बायकोत का होतात? कारण सगळ्यात जास्त अपेक्षा, आता फक्त तू काय जे आहे ना मेसेज मलाच करायची, दुसरे कोणाला करायची नाही. व्हॉट्सअपवरती आता इथून पुढे तू फक्त माझ्याकडेच बघायचं, दुसरं कोणाकडे बघायचं? आता तू काय गिफ्ट आणशील ते फक्त मलाच आणायचं, दुसरं कोणा आणायचं नाही. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस एखाद्या नैसर्गिक गोष्टीला तुम्ही असं बांधून टाकता त्यावेळेस त्याचा विकास काय होतो? खुंटतो. अपेक्षा अशी आहे की सूर्याने फक्त एकाच दिशेने प्रवास, म्हणजे प्रकाश दिला पाहिजे, दुसऱ्या दिशेने अंधार दिला पाहिजे, अशी अपेक्षा करण्यासारखं आहे. म्हणजे एखाद्या गुलाबाच्या फुलाने फक्त मला सुगंध दिला पाहिजे आणि बाकीच्यांना दुर्गंध दिला पाहिजे, हे कसं शक्य आहे? तू फक्त माझ्यासाठीच नटला पाहिजे, नटली पाहिजे, हे कसं शक्य आहे? तू माझ्यासाठीच कमवलं पाहिजे. हे जे आहे याच्यातून विकृती आणि दुर्गंधी तयार होते, फक्त माझ्यासाठी, मी म्हणजे शरीरासाठी ना. हां मित्रांनो, मला सांगा, मी नेहमी सांगत असतो, श्वास तुम्ही जो घेताय तो आत्ता कोणाच्या नाकातून बाहेर आला हे माहिती आहे का तुम्हाला? आणि अन्नावर किती काळजी घेता? अरे गोष्ट नको, ते नको, ते नको. हां, ज्याच्यावर प्रेम आहे त्याचंच खा फक्त, त्याच्यामध्ये शास्त्र पण आहे. परंतु आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणून असं म्हणतात सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. म्हणून अशा वातावरणात राहा जिथे भेसळ नाही आहे, म्हणून अशा वातावरणात राहा जिथे भेसळ नाही आहे. म्हणजे जीवनामध्ये जर तुम्हाला खरा आनंद घ्यायचा असेल ना, तर तारुण्यामध्ये, प्रौढपणामध्ये, वय झाल्यानंतर अपेक्षा सोडावं आणि दुसऱ्याला बंधनात टाकायचं बंद करा. जो दुसऱ्यासाठी जाळं फेकतो तो स्वतःही त्या जाळ्यामध्ये अडकलेला असतो. बरोबर आहे? तुम्ही काही कोळी नावाचा कीटक नाही आहे मग जाळं विनाला तुम्ही मोकळे राहाल, नाही, तुम्ही अडकणार त्याच्यामध्ये. दुसऱ्यासाठी खडलेल्या खड्ड्यामध्ये पहिले कोण गिणणार आहे? आपण पडणार आहे. बरोबर आहे ना? शेण दुसऱ्यावर फेकायचं म्हणल्यावर पहिला हात खराब कोणाचा होणार आहे? नाही सर, मी ग्लव्ज घालेन. अरे पण वास तर तुलाच येणार आहे ना. आणि म्हणून जीवनामध्ये जर तुम्हाला जर स्वातंत्र्य हवं असेल तर दुसऱ्याला स्वतंत्र द्या, सर्वांना द्या. आणि स्वतंत्र उलट बघा, ज्यावेळेस मी नेहमी सांगत असतो, ज्यावेळेस तुम्ही एक जीवन दुसऱ्या जीवनासोबत एकत्र येतं त्यावेळेस काय वाढली पाहिजे? शक्ती वाढली पाहिजे, तुमची ऊर्जा वाढली पाहिजे, प्रगती वाढली पाहिजे, तुमचा आनंद वाढला पाहिजे, सुख वाढलं पाहिजे. तुमच्यामध्ये होणारे जे वाद आहे ते सुद्धा खोडकर मुलांसारखे असले पाहिजे. आता झाला आणि आता गेला, झालेच नाही पाहिजे असं नाही आहे. मग ती पोपटपंची होईल, दिखावा होईल. सगळे भाव असले पाहिजे, पण एवढं सगळं होऊन निर्भाव झाला पाहिजे. लहान मुलं पा, खेळ रस्त्यात मांडतात, भांडणं करतात, परत दुसऱ्या दिवशी खेळायला परत येतात. काल काय झालं? विसरून गेले. हे जीवन आहे. आणि असं जीवन जर आम्ही जगलो तर नक्कीच आम्हाला मुक्तीचा मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही. परंतु आम्ही जे काही मार्ग तयार केले हे सगळे काय केले? मुक्तीपासून दूर जाणारे असे जे अप्राकृतिक मार्ग निर्माण केले, हे मार्गातून आम्हाला बाहेर पडायचे. आता गुलाबाचं फूल आहे, सगळ्यांनाच सुगंध येणार नव, सगळ्यांना सुंदर दिसणार ते. बरोबर आहे? ठीक आहे, ते तुमचं आहे, इथपर्यंत ठीक आहे, कारण तुम्ही त्याची काळजी घेता. परंतु सौंदर्य आणि त्याचा आनंद सगळ्यांना मिळणार आहे. एखादा कर्तृत्ववान पुरुष आहे, बरोबर आहे, त्याचा सगळ्यांना अभिमान वाटतो. बरोबर आहे? परंतु त्याला एखाद्या जातीने समाजाने असं बांधून ठेवायचं, मूर्खपणा येतो. तुमच्या जाती जन्माला आला म्हणून तुमचाच झाला का तो? हां, मग ही हवा पण बांधा ना तुम्ही, हां हे पाणी पण बांधा. नाही, हा पाऊस आमचा आहे, ह्या काळीच पिढीतला अग्नी आमचा आहे, आम्ही तिकडे पेटवलं, इकडे कसा आला आम्हाला काय माहिती. हे लक्षात ठेवा, असं चालत नाही. पंचमहाभूतांना कोणी बंधन घालू शकत नाही, तसं आम्ही कोणावर बंधन नाही घातलं पाहिजे. आणि सर्वांनी मुक्त जगलं पाहिजे आणि मुक्तीसाठी सर्वांनी ध्यास घेतला पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे. धन्यवाद.